गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम अविनाश घोरपड़े एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोयम और टीनेजर्स प्रेयर। दहाव्या वर्गाला सगळ्यात पहिली ही कविता आहे आणि ते लिहिलेली आहे जे मूर्स यांनी। टीनेजर्सचा अर्थ होतो एक 13 ते 19 वयोगटातील मुलं किंवा मुली, म्हणजे तुमच्या वयात असणारे मुलं किंवा मुली, आणि ते प्रेयर करत आहे। तर ऑब्विसली ते कोणाला करत आहे हा प्रश्न खूप मोठा आहे। कवितेमध्ये बऱ्याच जागी लॉर्ड किंवा गॉड शब्द वापरलेले आहे, म्हणजे ते गॉडला वगैरे प्रेयर करत आहे। जर तुम्ही देव ह्या संकल्पनेला सपोज तुम्ही जर हे करत नसेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्या जागी ठेवू शकता, किंवा तुम्हाला गाईड करणारे जे लोक तुमच्या आयुष्यामध्ये चांगले आहेत त्यांना तुम्ही प्रेयर करत आहे असं त्याचा अर्थ होतो। मी कवितेला सुरुवात करते। कवितेचा पहिला स्टांजा, यात लाल अक्षरामध्ये पोएटिक डिवाइस, त्याला फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही म्हणता ते लिहिलेले आहेत, त्याचा अर्थ मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। मी पूर्णच्या पूर्ण नोट्स काढलेले याच्यामध्ये। तर आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया। इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग्स, म्हणजे तुमच्यासाठी आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कसे निर्णय घ्याल आणि त्यानुसार तुमचं आयुष्य कसं बनेल या संदर्भातली ही कविता आहे। पहिली ओळ फारच सुंदर आहे, इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग्स, म्हणजे प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो। इच डे, प्रत्येक दिवस ब्रिंग्स आणत असतो, न्यू बिगिनिंग्स नवीन सुरुवात घेऊन येत असतो प्रत्येक दिवस। डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि मला प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळा निर्णय, काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, आणि तो निर्णय चूक आहे की बरोबर आहे हे मलाच घ्यावा लागतो। त्यापुढे म्हणतात ते की आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आणि मी एकटाच आहे, सगळे निर्णय मलाच घ्यायचे आहे। मी एकटाच आहे आणि सगळे निर्णय मलाच घ्यायचे आहे, ते बरोबर आहे की चूक आहे, हे असे सगळे निर्णय, यु नो, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। मी कुठला निर्णय घेणार आहे, द रोड म्हणजे निर्णय आयुष्यामध्ये कुठला घेणार आहे, आणि त्या निर्णय मला घ्यावं लागेल, तर मला स्वतःच घ्यावं लागेल, तो चूक राहू शकते किंवा बरोबर राहू शकते। सुरुवातीच्या चारही ओळींचं मिनिंग एकदम सोपी आहे, पण मग मी या चारही ओळीचं मिनिंग सांगितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी परत शिकवता ज्या खूप महत्वाच्या आहेत, तुमच्या प्रश्न उत्तरामध्ये त्या दिलेल्या आहेत। त्यापैकी ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण पुढे या कवितेचा पुढचा अर्थ बघूया परत, की कवीला काय म्हणायचं आहे नेमकं याच्यामध्ये। बर्ड्स बद्दल मी बोलत आहे, यामध्ये मी रायमिंग बर्ड्स बघितले की पहिल्या स्थानामध्ये मेक आणि टेक रायमिंग वर्ड आहे। मेक आणि टेक तुम्ही ओळखान कसं, बिगिनिंग्स आणि मेक प्रोनाउन्स एकदम वेगळं होत आहे, चूज पण त्यासोबत मॅच होत नाही। मग टेक, मेक आणि टेक हे दोन्ही सारखे प्रोनाउन्स होत आहे, म्हणून त्याचे रायमिंग वर्ड्स मेक आणि टेक आहे। इथे रायमिंग वर्ड्स मेक आणि टेकच आहे, तरी मी तुम्हाला संपूर्ण पोएमचे रायमिंग वर्ड्स इथे लिहून दिलेले आहे, जसे सक्सेस डिस्ट्रेस सी मी वे डे सी मी लाईक। रायमिंग स्कीम बघूया पहिल्या स्थानामध्ये कशी दिलेली आहे। बिगिनिंग्सला मी ए दिलं, बिगिनिंग्स याला प्रोनाउन्स केलं, त्याला ए दिलं। मेक, मेक हे बिगिनिंग सारखं प्रोनाउन्स होत नाही म्हणून त्याला मी बी दिलाय। चूज, परत हे बिगिनिंग्स किंवा मेक सारखं चूज प्रोनाउन्स होत नाही म्हणून त्याला सी दिलं, म्हणजे ए बी सी झालं। मग शेवटी आहे टेक, टेक हे मेक सारखं प्रोनाउन्स होत आहे म्हणून त्याला बी दिलाय। म्हणून ते रायमिंग स्कीम जे म्हणले तुमचे आन्सर आहे ए बी सी बी। पहिल्या स्थानाची रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी, उरलेल्या सगळ्या स्थानाची रायमिंग स्कीम तुम्हाला स्वतःच लिहायची आहे। मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल आणि खूप सोपी पण आहे। मी तुम्हाला थर्ड स्टांजा एक्सप्लेन करून सांगत आहे, प्लीज। नाही, आय थिंक वी नीड टू लर्न अबाउट सेकंड स्टांजा। देन आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ अ लाईफ, मला माझ्या आयुष्यात निर्णय घ्यावा लागेल। आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ अ लाईफ, रोड म्हणजे मला एखाद्या रोडनी जायचं आहे आयुष्याच्या, म्हणजे काय तर मला निर्णय घ्यायचे आहे। आय कॅन चूज, मला करायचं आहे ते। दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि मी तो चांगला मार्ग निवडला तर ते मला ग्रेट सक्सेस कडे घेऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। लाईन नंबर टू, थर्ड, किंवा ऑर म्हणजे किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, जर मी डार्कन म्हणजे मी जर अंधाराचा रस्ता निवडला, चुकीचा रस्ता निवडला, डार्कन रोड म्हणजे चुकीचा, त्याला इव्हिल पण म्हटलेला आहे, रस्ता निवडला, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ते मला दुःखाकडे घेऊन जाईल। डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा वरी, ते मला दुःखाकडे घेऊन जाईल। चांगला रस्ता निवडला तर डेफिनेटली यु नो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि वाईट जर रस्ता निवडला तर दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस असं त्यांनी म्हटलंय सेकंड स्टांजामध्ये। चला आपण तिसऱ्या स्टांजाकडे जाऊया।
प्लीज ओपन अप माय आईज डियर लॉर्ड, प्लीज माझे डोळे जे आहे डियर लॉर्ड, लॉर्डला म्हटलंय मी, देवाला म्हटलंय इथे. तुम्ही तुमच्या पालकांना म्हणू शकता किंवा जे लोक तुमच्या आयुष्यात गाईड करते त्या लोकांना तुम्ही म्हणू शकता, कारण की हे प्रेयर आहे, प्रार्थना आहे, म्हणून डियर लॉर्ड शब्द वापरलाय. प्लीज ओपन अप माय आईज डियर लॉर्ड, माझे डोळे उघड. डोळे उघडणं म्हणजे डोळे बंद आहे का आपले झोपेतून उठून आणि आता उघडायचे आहे का नाही, डोळे उघडणं म्हणजे मेक मी अवेअर, मेक मी कॅपेबल टू टेक द राईट डिसिजन, मला कॅपेबल बनवा, मला समर्थ बनवा की मी योग्य डिसिजन घेऊ शकेल. म्हणून म्हणते की प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट माईट क्लिअर सी, क्लिअरली सी, दॅट माईट क्लिअरली सी. हे म्हणत आहे की मग माझे डोळे जर उघडले, मला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर मी सरळ बघू शकते, स्पष्ट बघू शकते. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, मला मदत कर की काय योग्य आहे, व्हॉट इज राईट, काय योग्य आहे याच्यासाठी. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातलं जे पोटेन्शियल आहे, माझ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढ, असं म्हणत आहे. ही सगळी प्रेयर आहे गॉडला एक टीनेजर करत आहे. तर माझ्यात ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं काहीतरी चांगलं आहे ते बाहेर कर. आपल्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात, त्याला जर वाव दिला तर आपण परत आयुष्यात मोठं मोठं होत असतो, आणि बऱ्याचदा त्या चांगल्या गोष्टीला वाव आपले आई वडील देत असतात. ओके, तर त्या सेन्सनी हे म्हटलेलं आहे ज्यात. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, यु नो, प्लीज हेल्प मी टू चूज द राईट पाथ ऑफ अ लाईफ, यु नो, राईट प्रॉपर पाथ ऑफ अ लाईफ दॅट विल लीड मी टू द ग्रेट सक्सेस, ते मला चांगल्या सक्सेसकडे घेऊन जाईल, असं त्यांना म्हणाय. स्टांजा नंबर 3. मी स्टांजा नंबर 4 कडे येतो. हेल्प लॉर्ड जस्ट से नो, हेल्प लॉर्ड जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशनचा अर्थ होते प्रलोभन, एखाद्या गोष्टीचं प्रलोभन जेव्हा एखाद्याला आपण देतो आणि मग तो चुकीच्या मार्गाने जात असतो बऱ्याचदा. तर हेल्प लॉर्ड, मला देवा मदत करा, जस्ट से नो, कशासाठी, नाही म्हणण्यासाठी मला मदत करा. कोण्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं आहे? वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा एखादी प्रलोभन माझ्या मार्गामध्ये येते की हे कर मी तुला हे देईल वगैरे वगैरे, जे आपल्या आयुष्यामध्ये असते बऱ्याचदा. टेम्पटेशनचा साधा अर्थ तुम्हाला समजून सांगतो, आपले आई वडील आपल्याला बऱ्याचदा म्हणते की तुला मी नवीन ड्रेस घेऊन देईन, तू एवढे एवढे मार्क्स घे एक्झाम मध्ये वगैरे, तर हे टेम्पटेशन असं एक पद्धतीचं. तर अशा पद्धतीचं काही टेम्पटेशन हे चांगलं टेम्पटेशन आहे, काही वाईट टेम्पटेशन पण सुद्धा राहू शकते जे आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जाऊ शकते. तर ते म्हणतात की हेल्प लॉर्ड जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, माझ्या मार्गात जेव्हा एखादी प्रलोभन येईल, यु नो, मोह माया येईल अशी, ज्याच्यामुळे मी वाईट मार्गाने जाऊ शकतो, तर प्लीज हेल्प मी टू से नो टू दॅट टेम्पटेशन, नो टू दॅट टेम्पटेशन, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे म्हणतात की दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, आणि जर मी ते टेम्पटेशन अवॉइड केलं तर दॅट माईट कदाचित मी स्वतःला क्लीन ठेवू शकतो, माझ्या बॉडीला मी क्लीन ठेवू शकतो, अँड फिट फॉर लाईफ फॉर इच डे, आणि मी फिट राहील, मी स्वस्थ राहीन, मी हेल्दी राहीन दररोज जगण्यासाठी. जर मी चुकीच्या मार्गाने गेलो तर कदाचित मी तेवढा फिट राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी मेंटली फ्रेश राहणार नाही, असं इंडीड इथे पोएटचं म्हणणं आहे. मी पाचव्या स्टांजाकडे जात आहे. वेन माय टीनेज इयर्स आर ओवर, टीनेज इयर्स म्हणजे बेटा तुम्ही 19 वर्षाच्या वर झाले किंवा तुम्ही थोडेसे मोठे झाले, जेव्हा माझं टीनेज, माझं बालपण संपून जाईल आणि मी मोठं होईल, आय नो दॅट आय विल सी, मला माहित आहे की मी पाहू शकेल दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की मी माझं जीवन खूप चांगल्या पद्धतीनं जगत आहे. टीनेजरला गेल्यानंतर का बरं म्हटलं इथं की वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, बऱ्याचदा या टीनेज इयर्समध्ये, या टीन म्हणजे या बालवयामध्ये मुलं बिघडतात, चुकीच्या संगतीत चुकीच्या मार्गाने जात असतात. तर प्लीज गाईड मी इन दिस फेज ऑफ अ लाईफ, बिकॉज दिस इज व्हेरी क्रुशियल फॉर माय एंटायर लाईफ. इफ आय यु नो इफ आय हॅव बीन डायरेक्टेड वेल बाय द गाईड, तर मी येणाऱ्या काळात चांगल्या मार्गाने जाईल. म्हणून म्हणताय की वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, मी बघेल की माझं आयुष्य खूप सुंदर चाललेलं आहे माझं हे टीनेज इयर्स संपले की. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तू माझ्यासोबत राहशील, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, माझ्या पुढे तू राहशील ऍक्च्युली, आणि मी तुला फॉलो करत राहील. आपण बऱ्याचदा आई वडिलांना फॉलो करतो, आपल्या म्हणजे गुरुजींना किंवा टीचर्सला आपण फॉलो करत असतो, त्यांचं ऐकलं की आपलं टीनेज जे एज आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकते, ते चांगले गाईड करतात आपल्याला, आणि येणाऱ्या काळात आपलं फ्युचर जे आहे ते चांगलं ब्राईट राहू शकते, असं म्हटलेलं आहे. कविता अत्यंत सोपी भाषेमध्ये, दिस पोयम इज कम्पोज इन अ व्हेरी लुसिड मॅनर, इझी लँग्वेज,
टू अंडरस्टँड. स्टील इट गिव्ज अस अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ फॉर यु नो इट गिव्ज अस अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज फॉर लाईफ. हाऊ टू यु नो बिहेव, हाऊ टू लिव युअर टीनेज एज. ओके, तर याच्याबद्दल खूप प्रॉपर गाईडलाईन ह्या पोएममध्ये दिलेली आहे. मी पोएटिक डिव्हायसेसबद्दल सांगतो या पोएममध्ये कुठले कुठले वापरलेल्या. पहिल्या स्टांजामध्ये एक तुम्हाला सेंटेन्स आला आहे, इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. तर या वाक्यामध्ये ब्रिंग्सला बी आणि बिगिनिंगचा बी, तर बी बी लेटर इज रिपीटेड हिअर, म्हणून हे अलिट्रेशन आहे. ही कुठली फिगर ऑफ स्पीच आहे? अलिट्रेशन. याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं सर? तर ते फार सोपी आहे. द साऊंड ऑफ द लेटर बी हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. तर हा बी लेटर जो आहे, बी लेटरचा साऊंड जो आहे तो रिपीट केलेला आहे. आणि कशासाठी केलाय? हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. जर तुम्हाला ही फिगर ऑफ स्पीच आली आणि लिहायचं काम पडलं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला असं लिहावं लागेल जे इथे दिलेलं आहे. बरं, याच सेंटेन्समध्ये त्यांनी पर्सोनिफिकेशन पण दिलेलं आहे. पर्सोनिफिकेशन, सर आम्हाला थोडक्यात पर्सोनिफिकेशन समजून सांगा आणि नंतर याचं एक्सप्लेनेशन द्या. पर्सोनिफिकेशन म्हणजे एखादी निर्जीव गोष्ट, एखादी निर्जीव वस्तू किंवा एखादी कल्पना जे माणसासारखी वागते, जसं माणूस जनरली ह्युमन बिईंग जसे वागतात. वेन अन इनॅनिमेट ऑब्जेक्ट ऑर अन ऍबस्ट्रॅक्ट आयडिया बिहेव्स एज अ ह्युमन बिईंग इट्स कॉल्ड पर्सोनिफिकेशन. इथं तसंच म्हटलंय की इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग, प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो म्हटलं. तर दिवस कधीच नवीन सुरुवात आणत नाही. ओके, तर इथं ह्युमन बिईंग सारखा डे जो आहे तो बिहेव करत आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय त्यांनी? पर्सोनिफिकेशन. द डे इज गिवन अ ह्युमन क्वालिटी ऑफ अ ब्रिंगिंग न्यू बिगिनिंग्स. ब्रिंगिंग न्यू बिगिनिंग्स इट्स अ पर्सोनिफिकेशन, कारण की डे इथे माणसासारखा वागत आहे. मी पुढे तुम्हाला अलिट्रेशनचा अर्थ समजून सांगितलेला आहे. आता मी पुढची एक फिगर ऑफ स्पीच जी तुमच्या पोएम मध्ये आलेली आहे, तुम्हाला हे सगळं नोटबुक मध्ये लिहायचं पण आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक, निर्णय जे आहे ते मला घ्यायचे आहे. आता इथे अलिट्रेशन आलेलं आहे परत. मस्ट मेक, मस्ट मेक, यम लेटर इज रिपीटेड, द साऊंड ऑफ लेटर यम हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. इथे इन्व्हर्शन पण आलेलं आहे मित्र. इन्व्हर्शनचा अर्थ काय होतो? खूप सोपी अर्थ आहे इन्व्हर्शनचा. जेव्हा शब्द त्याच्या प्रॉपर ऑर्डर मध्ये नसतात, इकडल्या तिकडे टाकून देतात, एक्सचेंज करतात शब्दांना इकडे तिकडे, खरं तर ते चुकीचं ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन असते, म्हणून त्याला इन्व्हर्शन म्हटलंय. त्याला मराठीत अदली बदली पण म्हणतात. द ऑर्डर ऑफ द वर्ड्स हॅज बीन चेंज फॉर पोएटिक इफेक्ट अँड द करेक्ट ऑर्डर शुड बी आय मस्ट मेक डिसिजन. डिसिजन आय मस्ट मेक असं राहू शकत नाही, आय मस्ट मेक डिसिजन असं राहू शकते. तर हे प्रॉपर ऑर्डर आहे त्यांचं म्हणणं आहे. इथे सुद्धा इन्व्हर्शन फिगर्स ऑफ स्पीच वापरलेली आहे. मला असं वाटतं की आपण काही फिगर्स ऑफ स्पीच इथे बघितलेले आहे. मी नेक्स्ट परत तुम्हाला काही एक्सप्लेन करून सांगतो. द रोड दॅट आय विल टेक, मला एक मार्ग निवडावा लागेल, मला एक डिसिजन घ्यावं लागेल. द रोड दॅट आय विल टेक, इथे अलिट्रेशन आहे. तुम्हाला समजलं असेल आता अलिट्रेशन कसं ओळखायचं. तर मला वाटतं टी लेटर इथे रिपीटेड झालाय. टी, ओके, टी एच लेटर इथे रिपीट झालेला आहे, म्हणून हे अलिट्रेशन आहे. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मेटाफोर आहे इथे. मेटाफोर ही कम्प्लिटली नवीन फिगर ऑफ स्पीच तुमच्यासाठी राहणार आहे. फिगर्स ऑफ स्पीच आहे ती, फिगर ऑफ स्पीच ऍक्च्युली मेटाफोर. मेटाफोरचा अर्थ जेव्हा इनडायरेक्ट कम्पॅरिझन एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत केल्या जाते त्याला मेटाफोर आपण म्हणू शकतो. द डिसिजन द स्पीकर वुड हॅव टू टेक इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू अ रोड. तुमच्या आयुष्यात तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तर निर्णय घेणं डिसिजन याच्यासाठी त्यांनी शब्द इथं वापरलेला आहे. रोड, द रोड दॅट विल टेक, म्हणजे डिसिजन दॅट विल टेक असं त्यांना म्हणायचं आहे. तर डिसिजनसाठी त्यांनी रोड शब्द वापरला आहे, की रोड निवडताना सुद्धा आपण योग्य रोड निवडला तर आपण योग्य जागी पोहोचतो. तसं डिसिजन सुद्धा तुम्ही योग्य निवडली तरच तुम्ही योग्य जागी पोहोचाल, चांगल्या जागी पोहोचाल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही फिगर ऑफ स्पीच मेटाफोर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण हे खाली दिलेलं आहे, तुम्हाला असंच लिहावं लागेल. देन मला वाटतं हे झालेलं आहे. नेक्स्ट, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ अ लाईफ, इथं पण मेटाफोर आहे. हिअर द रोड टू सक्सेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू रोड ऑफ अ लाईफ. तर जीवनाचा यशस्वी होण्याचा जो मार्ग आहे त्याला यु नो रोड ऑफ अ लाईफ सोबत कम्पॅरिझन त्याची केलेली आहे. तर मेटाफोर आहे इथं पण. यु नो हिअर द रोड टू सक्सेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू द रोड ऑफ अ लाईफ. मेटाफोर आहे इथे पण. म्हणजे तुम्हाला मेटाफोरचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही एक सुंदरचं उदाहरण घेऊ शकता की लव इज अ बॅटल फील्ड. लव जे आहे ते बॅटल फील्ड सारखी आहे. प्रेम हे युद्धाच्या मैदानासारखं असं त्यांचं म्हणणं आहे. तर इथं युद्धाच्या मैदानाची कम्पॅरिझन त्यांनी प्रेमासोबत केलेली आहे, किंवा प्रेमाची कम्पॅरिझन युद्धाच्या मैदानासोबत केलेली आहे. तर हा मेटाफोर आहे इथे. मी परत नेक्स्ट
की ग्रॉस स्पीच अपन बघूया. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. अलिट्रेशन आहे इथे, तुम्हाला मी आतापर्यंत खूपदा सांगितलंय की अलिट्रेशन म्हणजे काय. इथं डी आणि डी लेटर रिपीट झालाय, अलिट्रेशन आहे. मेटाफोर पण इथे आहे ऍक्च्युली. कसा, द पाथ ऑफ लाईफ विच लीड्स टू डिस्ट्रेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू अ डार्कन रोड. म्हणजे आयुष्याचा मार्ग जो चुकीचा जर झाला तर त्याला डार्कन रोड म्हटलेला इथे. द पाथ ऑफ अ लाईफ विच लीड्स टू डिस्ट्रेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू अ डार्कन रोड. डार्कन रोड म्हणजे आयुष्याची काळी साईट, चुकीची साईट असं त्यांनी म्हटलेलं आहे डार्कन रोड. इथे पण मेटाफोर फिगर ऑफ स्पीच त्यांनी यूज केलेली आहे. पुढे बघूया आपण, मला वाटते आपण इथे आहे. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. इथे ते काय म्हणतात, हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा माझे डोळे उघड. शब्दशः डोळे उघड असं त्याचा अर्थ नाही आहे बिलकुल. इथे अपॉस्ट्रॉफ वापरलाय. अपॉस्ट्रॉफचा अर्थ काय होतो मित्र, तुमच्या पोएमच्या सुरुवातीला एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. अपॉस्ट्रॉफ म्हणजे काय, अपॉस्ट्रॉफ म्हणजे देर इज अ डायरेक्ट ऍड्रेस टू गॉड. म्हणजे आपण व्हेनेवर बी डायरेक्टली ऍड्रेस टू द इनॅनिमेट ऑब्जेक्ट, निर्जीव गोष्टीसोबत आपण एखादी वेळेस निर्जीव गोष्टीसोबत सरळ संवाद संबोधतो किंवा सरळ संबोधतो एखाद्या निर्जीव गोष्टीला, त्याला अपॉस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच म्हटलेली आहे. हु इज ऍक्च्युअली नॉट प्रेझेंट देअर, आणि तो त्यावेळेस तिथे ते राहते नाही, तरी पण आपण त्याला जसं अरे देवा आपण मराठीत म्हणतो बऱ्याचदा, मग एखादी गोष्ट बोलतो तर त्याला अपॉस्ट्रॉफ म्हटल्या गेलेला आहे इंग्लिशमध्ये. ती फिगर ऑफ स्पीच आहे. इथं पण डिअर लॉर्ड म्हटलंय, म्हणजे लॉर्ड जे तिथं आहेच नाही अशा लोकांना ऍड्रेस केलाय तिथं, म्हणून त्याला अपॉस्ट्रॉफ म्हटलेला आहे. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. देर इज अ डायरेक्ट ऍड्रेस टू गॉड. आपण नेचरला पण तसं करू शकतो तरी अपॉस्ट्रॉफ राहील. हु इज ऍक्च्युअली नॉट प्रेझेंट देअर. ओके, देन इन्वर्शन. इथं पण इन्वर्शन आहे. मी तुम्हाला म्हटलो होतो की शब्दांची हेराफेरी करणं म्हणजे इन्वर्शन. तुम्हाला काय वाटते इथे शब्द कसे असायला पाहिजे? मी जेव्हा हे वरचं वाक्य वाचतो तेव्हा मला असं वाटते ना की डिअर लॉर्ड पहिले असायला पाहिजे होतं. डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज असं ते असायला पाहिजे होतं. पण इथं ऑर्डर चुकीचा आहे शब्दांचा, म्हणून इथं म्हटलंय की द ऑर्डर ऑफ द वर्ड हॅज बीन चेंज फॉर पोएटिक इफेक्ट. द करेक्ट ऑर्डर शुड बी डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज. देवा माझे डोळे उघड असा ऑर्डर तिथं असायला पाहिजे होता. तर मला वाटते तो ऑर्डर तिथे चुकलेला आहे. मी पुढची फिगर ऑफ स्पीच घेतो. तुम्हाला इन्वर्शन मी आता शिकवलाय. दॅट माईट क्लिअरली सी. आता हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला ग्रॅमॅटिकली? कारण सब्जेक्ट नंतर जनरली वर्ब यायला पाहिजे. तर ते असं असायला पाहिजे, द ऑर्डर ऑफ द वर्ड हॅज बीन चेंज फॉर पोएटिक इफेक्ट अँड द करेक्ट ऑर्डर शुड बी दॅट आय माईट सी क्लिअरली. दॅट आय माईट सी क्लिअरली. माईटच्या नंतर सी यायला पाहिजे क्लिअरलीच्या पहिले. ओके, तर हे करेक्ट ऑर्डर मध्ये राहील असं असतं. तर आपण परत पुढे जाऊया. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. अलिट्रेशन आहे याच्यामध्ये कारण की बी बी लेटर रिपीट झालाय. बी बी. ओके, नेक्स्ट आपण आलो यार. नेक्स्ट, वेन टेम्पटेशन कम्स माय वे. मी तुम्हाला म्हटलं होतं की एखादी ऍबस्ट्रॅक्ट आयडिया किंवा एखादी कल्पना माणसासारखी बिहेव्ह करत असेल तर त्याला पर्सोनिफिकेशन म्हणतात. टेम्पटेशन म्हणजे प्रलोभन. प्रलोभन कधीच एखाद्याच्या मार्गात येत नाही आडवं, ते स्वतःहून येत नसते. तर ते ह्युमन बिईंग सारखं ऍक्ट करत आहे प्रलोभन, टेम्पटेशन, म्हणून त्याला पर्सोनिफिकेशन म्हटलेलं आहे इथे. हिअर टेम्पटेशन हॅज बीन गिव्हन द ह्युमन क्वालिटी ऑफ अ कमिंग वन्स वे. एखादी माणूस कसा रस्त्याच्या मध्ये येतो तसं टेम्पटेशन येते असं म्हटलंय त्यांनी, म्हणून ते पर्सोनिफिकेशन आहे. खूप इझी आहे. नेक्स्ट रिपिटेशन बघूया. आय नो दॅट आय विल सी. आय आय हा जो लेटर आहे हा रिपीट झालेला आहे इथे, म्हणून त्याला आपण रिपिटेशन म्हणू. आय इथं ऍक्च्युअली वर्ड आहे. द वर्ड आय हॅज बीन रिपीटेड फॉर मेंटेनिंग द रिदम ऑफ द पोएम. तर आय जो आहे ते रिपीट झालेला आहे म्हणून तो रिपिटेशन आहे. व्हेनेवर वर्ड्स आर रिपीटेड, व्हेनेवर फ्रेज वर्ड्स ऑर सेंटेन्सेस आर रिपीटेड, इट्स कॉल्ड रिपिटेशन. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण ही कविता मराठीमधून आणि बरेच थोडंफार एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याचे मी पोएटिक डिव्हायसेस, रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स ऑलरेडी पोएममध्ये लिहून दिलेले आहे. माझा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही त्याला पॉज करून नोट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. म्हणजे तुमची ही पहिली पण संपून जाईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर माझा इथे दिलेला आहे. ऍक्च्युली फ्री ऑनलाईन क्लासेस आहे. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तरी तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करू शकता. ओके, थँक्यू सो मच.